पाटील बघण्यासाठी माईक देऊया, आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत या ठिकाणी. तर या आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकूया. प्रसाद परब यांना वरती जाण्यासाठी विनंती करतो आमचे समालोचक. या आपण ऐकूया त्यांचं मनोगत. हरिओम. सर्वप्रथम या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट चषक स्पर्धेमध्ये मला आमंत्रित केलं याबद्दल आदरणीय विनोददादा, त्यांचे सगळे कुटुंबीय, सुवर्णाताई, मी आपले मनापासून आभार मानते. माझ्या शेजारी आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आदरणीय देसले साहेब उभे आहेत आणि आमच्या भाई कोतवाल या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे याचा आनंद मनात साठवून या क्रिकेट स्पर्धेला जो भरघोस प्रतिसाद आपण दरवर्षी देता तो आनंद द्विगुणित होतो आहे, त्यामुळे मनापासून कौतुक. 19वं वर्ष आहे आणि या कार्यकर्तृत्वाला माझा मानाचा मुजरा आहे. ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. जे विजयी झाले त्यांचंही कौतुक आहेच, अभिनंदन विशेष आहे, पण एक वाक्य जे माझ्या मनावर अधोरेखित आहे ते असं की द ग्रेटेस्ट अँड लॉन्गेस्ट जर्नी इन लाईफ बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप. त्यामुळे पहिलं आत्मविश्वासाचं पाऊल हे उल्लेखनीय असतं. आणि एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती, म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. आदरणीय विनोददादा, 19वं आहे, अशी कितीतरी वर्ष येतील काळही अडवू शकणार नाही. हार्टी कंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट टू ऑल द टीम्स पार्टिसिपेटिंग. थँक्यू. निशिकांत वाड यांना तुम्ही ऐकलात या ठिकाणी. तर थँक लॉट ऑफ थँक्स फॉर गिविंग अस अ व्हॅल्युएबल टाईम. तर पुढच्या सामन्याकडे आपण वळतोय. तर अजित आणि दिनेश कांबळे आलेले आहेत नाणेफेकीचा कौल. रोहित लेवलने जिंकलंय, क्षेत्ररक्षण घेतलंय, विक्रांत केणे प्रतिष्ठानला आमंत्रित केले या ठिकाणी बॅटिंगसाठी. या वळूया कुणाल सुभाष दाते याच्याकडे. हॅलो जावेद शेख आणि अभिषेक आंगणे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपला सन्मान इथे केला जाईल. काही कॅश पारितोषिक आहेत. नितीन जंगम, नितीन यांच्याकडून तुमच्यासाठी. तेरावा जो खेळाडू आहे तो डगआउटमध्ये जाऊन आपल्याला बसायचा आहे. दोन्ही टीम लक्षात घ्या. नितीन जंगम, नितीन यांच्याकडून पारितोषिक आहेत जावेदसाठी 1000 रुपीज. आणि त्याचबरोबर अभिषेक आंगणेनी खूप चांगली इथे बॅटिंग केली त्याबद्दल 10000 रुपयाचं पारितोषिक. आपण व्यासपीठावर यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. रोहित इलेव्हन या टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय प्रिशा इलेव्हन आस्टे या टीमला. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे तुम्हाला जे संयोजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रिशा इलेव्हन आस्टे अशोक पाटील साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानित केलं जाईल. अभिषेक आंगणे आणि जावेदला वेल बेट. जावेद, खूप महत्वाच्या क्षणी तुम्ही एक मोठा षटकार ठोकलात जी तुमची ओळख आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल येतो, हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. रन झालेत आता 5. विक्रांत केने प्रतिष्ठान एक मोठी टीम आहे जो संघ मागच्या वर्षी या स्पर्धेचा विजेता संघ ठरला होता. पाच रन आहेत स्कोरबोर्डवर. बॅकफुटला गेल्यानंतर इथे पहा विकेट कीपरने काय प्रयत्न केला होता. तत्पूर्वी 1 रन इथे ऍड होते टोटलमध्ये. प्रयत्न अतिशय चांगला होता. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. शेवटच्या क्षणाला इथे बॉल मात्र हातातून सुटलाय. तोपर्यंत इथे रन ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. रोहित इलेव्हन, अमोल म्हात्रे कॅप्टन आहेत या टीमचे, शशी कदम, मंगेश वैती, मनीष सिंग, लखन सकट या टीममध्ये आहे, महेश जाधव, गिरीश कोचरेकर, सिराज चौधरी, कमल मौर्या, समीर तो कल्याणचा खेळाडू आहे, संदीप यादव, ब्रिजेश सिंग कुक्षेत, नवी मुंबईचा खेळाडू या टीममध्ये खेळतोय. अशी टीम आहे, स्टारकास्ट आहे रोहित इलेव्हनची.
आणि त्यांच्यासमोर विक्रांत केने प्रतिष्ठान असा महत्वपूर्ण सामना. बॉल ऑन साइडला टर्न केलाय, मिड ऑनचा फिल्डर होता परंतु त्याला भेदून बॉल जातोय लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या दिशेने. चौकार. सिराज आलाय पहिले षटक टाकण्यासाठी. विक्रोलियन्स विक्रोळी या नावाने हा संघ संपूर्ण स्पर्धा गाजवत असतो. यावर्षी रोहित इलेव्हन या नावाने मैदानामध्ये उतरला एक मोठा संघ आहे. विक्रांत केने प्रतिष्ठानच्या विरुद्ध त्यांची लढाई आहे. सिराज हे पहिले षटक हाताळत असताना खूप चांगला फटका इथे बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये दिनू कांबळे अंबरनाथचा सुपरस्टार लेफ्ट हँडेड बॅट्समन. ओव्हरपिच बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. पहा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनच्या पायावर बॉल आदळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन होता अजित मोहिते. तोपर्यंत एक रन इथे मिळते बॅट्समन दिनू कांबळेला. या सिंगल नंतर रन झालेले आहेत 11. पहिले षटक प्रगतीपथावर. 5 ओव्हरचा हा सामना. यानंतर आर्यन इलेव्हन विरुद्ध प्रिशा इलेव्हन आष्टे असा सामना होणार आहे. त्यानंतर सावकार डबल ए विरुद्ध जॉली इलेव्हन या दोन टीमच्या दरम्यान लढत होईल. कुशाला संघाने पहिला सामना जिंकलाय. शॉर्ट बॉल होता समोर खेळलाय. मिड ऑफ वरून बॉल जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. वन बाउंस सीमा पार. नायगाव दादरचा ब्रँड अजित मोहितेच्या बॅट मधून दमदार चौकार. या फटक्यामध्ये सतीश धुळेची आठवण करून दिली जे या जगात नाहीयेत. नाही ते त्यांचं प्रेरणास्थान आहे. अजित मोहितेचा कोण प्रेरणा येतो तो सतीश आहे. सतीशने घडवलेला हा प्लेअर आहे. आजही प्रत्येक वेळी तो सतीशसाठीच खेळतो असं म्हटलं जातं. ऑन साईडला हा बॉल पाठवलाय रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने. बॉलवर रन किती मिळतील हे पाहावं लागेल. अंपायर सिग्नल 6 तर आलाय परंतु कदाचित आतमध्ये बॉल पडलाय अशी माहिती तिथे प्रेक्षक देतात, खेळाडू देतात. रन्स मिळतील 4. चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम अजित मोहिते. दिस इज हाउ ही प्लेज. इज अ क्लासिक क्रिकेटर. अत्यंत अप्रतिम. जसं मी उल्लेख केला मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. सतीश धुळेचाही उल्लेख झाला. आजही मला सतीशची आठवण की डोळ्यात अश्रू येतात. मला आदल्या दिवशी भेटतो काय आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्यामधून निघून काय जातो. शॉकिंग न्यूज होतं. 3:30 संजय पोतनीसनी कळवल्यानंतर मला शॉकिंग होतं ते. 38 धावा टिळकनगरचे आजही सतीश डोळ्यासमोर उभं राहतात जे शेवटच्या षटकात त्यांनी बॅटिंग करत असताना जिंकून दिलं होतं. तेच त्यांचे प्रेरणास्थान आहेत. आणि या ठिकाणी अजित मोहिते लागोपाठ आपण बघतोय. सो इट इज अ बाउंड्री. चौकार आपल्याला बघायला मिळालं आहे. त्यामुळे धावसंख्या फुल ते 21 नेऊन ठेवलं आहे. 19 षटकार नाही आहे त्यामुळे धावसंख्या 21 नसेल 19 असेल. इट इज 19. धन्यवाद विनोजी रतन पाडळ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या स्पर्धेचे शिल्पकार स्क्रीनवरती. तर पहिले षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन आहेत. गिरीश कोचरेकर आता बॉलिंग मार्कवर आला आहे. एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. अचूकतेचं माहेरघर म्हणजेच गिरीश कोचरेकर असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अजित मोहिते मात्र त्याला थांबवायचं आहे. आणि पहिले शिनरॉय टोयोटासाठी क्रिकेट तो खेळला, आता ऑटोमोटिव्हसाठी तो लेदर बॉल क्रिकेट खेळतो आहे. असा बॉलर आणि त्याच्यासमोर एक आक्रमक जोडी मैदानामध्ये खेळते सर. हो, हाय स्टँडर्ड क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मी जसा उल्लेख केला सकाळी पहिल्या सत्रात, ऑल द लेदर क्रिकेटर्स अ इयर. सगळे लेदर क्रिकेट खेळणारे, उच्च दर्जेत क्रिकेट खेळणारे, टाईमशील्ड असेल, मुंबईचं क्लब्स असेल, आणि हे सगळे एकत्र आले. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, प्रत्येकाचं स्वप्न असतं की ही स्पर्धा मला खेळायला मिळावी. आणि हे एकत्र येत आहेत आणि आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवत आहेत. आणि आपण आता कोचरेकर यांना आपण पहिलं षटक सिराजने टाकलं होतं. आत्ता गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तर बघायचं आहे कारण हे सगळे चांगले खेळाडू एकत्र आल्यानंतर त्यांचं स्टँडर्ड ऑफ क्रिकेट उंचवलं जाईल या ठिकाणी या स्पर्धेचं. आणि त्यामुळे फार मोठ्या अपेक्षा प्रेक्षकांच्या असणार. काशीनाथ पाडल स्क्रीनवर, आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर. हे जे कटआउट्स तुम्ही बघताय, बाबांचा कटआउट आहे, विनोदजींचा कटआउट आहे, विजयजींचा कटआउट आहे. इथे चेंडू लागला बाबांच्या कटआउटला तर 3,000 रुपये आहेत. विनोदजींच्या कटआउटला किंवा विजयजींच्या कटआउटला तिकडे 2,000 आहेत. या बाजूला असं तर तुम्ही बघताय दादांचं प्रेरणास्थान या स्पर्धेचे. माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांच्या कटआउटला लागलं 2,000 बाबांना 3,000 आणि आमचे विद्यमान आमदार तरुण तडफदार आमचे प्रमोदजी रतन पाटील यांच्या कटआउटला असं 2,000. हे सगळे काशीनाथ पाडळ हे पारितोषिक ठेवतात सालाबादप्रमाणे सातत्याने. तिकडे एक
काहीतरी दुखापत झाले, फिंगरला काहीतरी झाले, म्हणून आमचे डॉक्टर आतमध्ये गेलेत. फर्स्ट एड आहे या ठिकाणी, थँक्स टू दिनेश पाटील कारडी, ज्यांनी प्रथमोपचार आम्हाला पुरवलेत, ॲम्ब्युलन्ससुद्धा त्यांनी पुरवलं आहे. हे सगळे अत्यंत जवळचे मित्र आहेत विनोदजी रतन पाटील यांचे, जे सातत्याने पुढे येऊन स्वर्गीय रतनबुवा पाटील या स्पर्धेला ते सहकार्य करतात, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. धावसंख्या 19 आहे, परंतु षटकार नव्हता, चौकार होता. शहीद बाय कोतवाळ जो चित्रपट रिलीज झाला शुक्रवारी, नक्की बघा. आगरी कोळी समाजातील क्रांतीवीराची एक कथा आहे. पुढच्या सामन्याकडे सामना सुरू होतोय. तर सेकंड ओव्हरमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठ एनकडून गिरीश कोचरेकरच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलेला आहे. अनुभव खूप आहे गिरीश कोचरेकरकडे, अनेक वेळेला अचूक टप्प्यावर बॉलिंग करण्यासाठी तो जाणला जातो. थोडीशी दुखापत जाणवली आणि त्यानंतर पुन्हा एकदा तयार आहे. ऑल सेट दिनू कांबळे, लेफ्ट हँडेड बॅट्समन, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती मागच्या वर्षी. अनेक स्पर्धा सातत्याने खेळतोय, गाजवतोय. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोपर खेळण्याच्या मैदानावर घेतला धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफीमध्ये. एक आक्रमक बॅट्समन दिनू, 19 रन स्कोर ऑर्डर आहेत. फेस करेल गिरीशला. पहिला बॉल फुलर लेनचा होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय मिडॉनला, स्वतः धावत जाऊन फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत बॉल अडवला जाईल, तोपर्यंत 2 रन इथे घेतल्या जातात. एक क्लासिक बॉटम हँड आहे दिनेश कांबळे यांची, आणि खूप सुंदर पद्धतीने पदलाली ते सुद्धा आहे. उत्तरार्थ अजून या ठिकाणी एंटरटेन करतील बाबतीत शंका नाही, मात्र आता कोचरेकर आलेत, अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडे, आणि त्यामुळे चांगला कॉन्टेस्ट असेल कोचरेकर आणि तसंच कांबळेमध्ये. दिनू कांबळे पुन्हा एकदा तयार, त्याच्यासाठी एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. गलीमध्ये एक फिल्डर, लोअर फुल टोस, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या दिशेने. स्वर्गीय बापू नाडकर्णी स्टँडच्या दिशेने त्यांना आदरांजली का अर्पित करणारा हा षटकार. बरोबर आहे, कारण आज आपल्यामध्ये नाही आहेत, आत्ता थोड्या दिवसाअगोदर त्यांचं निधन झालं. वन ऑफ द ग्रेट प्लेअर ऑफ इंडिया, भरपूर वर्ष त्यांनी रिप्रेझेंट केलं, 27 षटकं ते निर्धाव इंग्लंडच्या समोरचे आजही डोळ्यासमोर उभे राहतात. बॅकफूटला गेल्यानंतर स्क्वेअर कट केलाय, गलीमध्ये थोडंसं फंबलिंग होतंय फिल्डिंगमध्ये, जोपर्यंत थर्ड मॅनला बॉल टर्न होतोय तोपर्यंत 2 रन तिथे घेतले जातात. लखन आणि कमल मोरिया हे 2 फिल्डर तिथे होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. 2 रन ॲड झालेले आहेत दिनू कांबळेच्या खात्यामध्ये. दिनू खेळतोय 5 बॉलमध्ये 15 300 स्ट्राईक रेटने. अजित मोहिते खेळतोय 4 बॉलमध्ये 13 225 स्ट्राईक रेटने. सध्या त्याची बॅटिंग सुरू आहे. 29 रन 9 बॉल आतापर्यंत संपन्न झालेले आहेत. आक्रमण केलं जातं आहे. बॅटिंग करणारी टीम मैदानामध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान, प्रथमेश पाटील या टीमचे संघमालक, दुसऱ्या बाजूला अशोक पाटील रोहित 11 टीमचे संघमालक आहेत. या दोघांमधलं हे युद्ध, हे बॅटल आपल्यासमोर रंगत आहे. हलक्या हाताने फक्त मागच्या दिशेने खेळून काढला हा स्ट्रोक, शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग होईल, तोपर्यंत 1 रन इथे कम्प्लीट केली जाईल. दिनू कांबळेच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट इथे खेळत असताना त्याला माहिती आहे काही अचूक बॉल येतात त्यांच्याविरुद्ध, मात्र संयमाने तो खेळतो. लोअर फुलटोसचा बॉल त्याने मात्र स्वर्गीय बापू नाडकर्णी स्टँडमध्ये पाठवला, तिथे 6 रन मिळाले. आपल्या स्क्रीनवर प्रथमेश पाटील जे संघमालक आहेत विक्रांत केने प्रतिष्ठान, मागच्या वर्षीची चॅम्पियन्स टीम. हो, नक्की चांगला परफॉर्मन्स उत्तरार्थ अजून बघायला मिळेल. इकडे एक लक्षात आलं कोचरेकरांनी पाहिलं की फुल लेंग्थ किंवा फुल टॉस दिला तर सोडणार नाहीत फलंदाज, आणि त्यामुळे लाईन लेंग्थ बदलत आहेत सातत्याने या ठिकाणी. बघायचं आहे उत्तरार्थ काय घडतंय कितपर्यंत दाव, जसं आपण पहिलाच पावर प्लेमध्ये 19 दावा पाहिला, उत्तरार्थ अशाच दावा आल्या तर सरासरी फार मोठी उभी राहू शकते. रिव्हर्स केला, वर्ड स्ट्रोक, बॉल जातोय बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर अजय जडेजा स्टँडच्या दिशेने. यावेळेला बॅट्समन होता अजित मोहितेच्या बॅटमधून चौकार.
प्रचंड परिपक्वता रिवर्स शॉटची चर्चा फार मोठ्या प्रमाणात आपण सगळेच करतोय. निवड चांगली असायला पाहिजे, कॉन्फिडन्स चांगला असायला पाहिजे. चांगला कॉन्फिडन्स या ठिकाणी दाखवत आहेत, राईट टाईममध्ये तो रिवर्स या ठिकाणी, म्हणून ती चर्चा चालू आहे. तुम्ही बघताय दुसऱ्या बाजूला फिल्डिंग टीमची. तर असे जर बाउंड्रीज गेल्या किंवा असे जर सिक्सर्स गेल्या ते आपल्याला भारी पडू शकतात नंतर, कारण अगोदर पॉवर प्लेमध्ये 19 धावा गेले, आत्ता धावसंख्या आपण 34 बघतोय, अजूनही दुसरा पॉवर प्ले सुरू आहे. आणि ज्या पद्धतीने अजित मोहिते आणि दिनेश कांबळे अटॅकिंग मोडमध्ये आहेत, रनरेट वाढवायचा प्रयत्न आहे. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. अमोल मात्रे, या मॅचमध्ये लक्षात घ्या, 25 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जातो एक इनिंग संपन्न करण्यासाठी. त्यामुळे सर्व जे खेळाडू आहेत, ज्या टीम आहेत, सहकार्य करा प्लीज, ही नम्रतेची विनंती आहे. 34 रन या ओव्हरमध्ये 15 रन खर्च केलेत गिरीशने. पुढे सर साऊंड, डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल जातो सीमा पार, रन्स मिळतील 6, षटकार. काय स्ट्रोक होता बॅट्समन अजित मोहिते. दादर नायगावचा हा खेळाडू, मगाशी सतीश धुळे यांची मी आठवण त्याच्यासाठी तुम्हाला करून दिली होती, आक्रमक असा हा बॅट्समन आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर आता काही सन्मान आम्ही करणार आहोत. हा एक विक्रमाचा बरोबरी केलं आहे शहरी संघाने ग्रामीणच्या, कारण पॉवर प्लेमध्ये 40 धावांचा विक्रम शिवी संघामार्फतच होता, त्यावेळेला राम माळी आणि दिनेश खेळत होते, तो या विक्रमाची बरोबरी या ठिकाणी केली आहे. महेश पटेल सर आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार विनोदजी रतन पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्थे, त्यांचा सन्मान आपण 3 ओव्हर नंतर करूया. मनोज बेडेकर शाखाध्यक्ष आहेत आगासनचे, त्यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 40 रन झाले स्कोरबोर्डवर, 20 सरासरीने बॅटिंग केली जाते, खूप चांगला स्टार्ट इथे मिळाला. दिनू कांबळे 16 रनवर खेळतोय, 23 रनवर अजित मोहिते खेळतोय, आक्रमक बॅटिंग दोन्ही बॅट्समनने केली आहे. नक्की शिराज आणि गिरीश कोचरेकरच्या षटकात जास्त धावा गेले आहेत, 19 धावा शिराजच्या षटकात, 21 धावा कोचरेकरच्या षटकात, अत्यंत वेगळ्या मूडमध्ये आहेत. जसं शहरी संघाने एक इक्वल या ठिकाणी एक रेकॉर्ड केलं आहे, आपण बघतोय ग्रामीणच्या बरोबर, कारण 40 धावा पॉवर प्लेमध्ये येणं आणि याच पद्धतीने धावा आल्या तर तुम्ही समजू शकता 20 धावा प्रति षटकाच्या मागे सरासरी, मग 5 षटकात 100 होऊ शकतात प्रोजेक्टेड स्कोर जो आहे. बघायचं उत्तरार्थ काय करते, कसं कंट्रोल करतात गोलंदाज. आक्रमण पहिल्या बॉलपासून केले दोन्ही बॅट्समननी, पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल चौकाराने स्वागत केलं आणि अगदी तसाच खेळ या 2 ओव्हरपर्यंत राहिला आहे. गिरीश कोचरेकरच्या विरुद्ध देखील तुफानी फटकेबाजी राहिली, पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन आले, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 रन आले. खूप चांगला खेळ, खास करून बॅट्समन अजित मोहिते, हे मैदान त्याच्यासाठी खूप रास आले. मागच्या वर्षी देखील काय बॅटिंग केली होती अजित मोहितेने या स्पर्धेमध्ये. दिनू कांबळे त्याला खूप चांगली साथ देतोय, 16 रनवर तो खेळतोय. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस, तिसऱ्या ओव्हरमध्ये कमल मौर्या. कमलचा लोअर फुलटोस बॉल ऑन साईडला पाठवलाय दिनूने, झेल पकडलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउट होतोय बॅट्समन दिनू कांबळे. नाही, आवश्यक होती ब्रेक थ्रूची, कारण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कमल मोर्याला कॅप्टन रोहित लेवनच्या कॅप्टनने आणलं आहे आणि ते ब्रेक थ्रूची गरज होती, कारण खतरनाक पार्टनरशिप चालली होती. ही पार्टनरशिप ग्रो झाली तर धावसंख्या अजून वाढण्याची शक्यता होती आणि ते ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिल्यामुळे आपण बघतोय कमल मोर्या ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. फलंदाज बाद होत आहेत मैदानावर ते दिनेश कांबळे, एकंदरीत 7 चेंडूचे सामोरे गेले, 16 धावा या ठिकाणी उभारल्या आपल्या संघासाठी आणि या 16 धावांमध्ये एक षटकार आणि एक चौकार आपण या ठिकाणी पाहिलंय आणि धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती आपण 40 गडी बाद झाल्या, 1 40 रनची पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळते. एक विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा शांतता ठेवा, इट इज अ रिक्वेस्ट. तर मागील वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला होता अजित मोहितेने, या वर्षीच्या हंगामामध्ये देखील आत्तापर्यंत 6 बॉलमध्ये 23 रन त्याच्या खात्यामध्ये. प्रथमेश आलाय, नवीन बॅट्समन प्रथमेश मात्रे जो फुंडेचा आहे, उरण परिसरातील हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला दादर नायगावचा अजित मोहिते अजूनही मैदानामध्ये खेळतोय, मागील वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला या खेळाडूने या स्पर्धेमध्ये, दमदार परफॉर्मन्स. कमल मौर्या विक्रोळीचा हा बॉलर हे षटक हाताळत असताना यावेळेला कव्हर्सला खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे राहुल द्रविड, स्टँडच्या दिशेने थ्रो अतिशय चांगला आहे विकेट किपरच्या अगदी हातामध्ये. तोपर्यंत मंगेश होता डीपमध्ये, कमल मौर्या ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 5 ओव्हरचा सामना आहे,
रोहित इलेवन विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान मध्ये अशोक पाटील आणि प्रथमेश पाटील यांचा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही संघ मालक हा खेळाडू कक्ष पहा, टेन्शन नाहीये कारण सुरुवात चांगली झाली आहे. अगदी शांत संयमी खेळाडू आहेत या टीममध्ये. मागच्या वर्षीची स्पर्धा अक्षरशः गाजवली. 18व्या पर्वामध्ये 19वा पर्व कोणाच्या नावावर राहील हे पाहावं लागेल. कमल मोरिया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. वेगवान बॉल होता, ओवर पिच बॉल होता, इनसाइड एज घेतल्यानंतर शॉर्ट फाईन लेगला. फिल्डिंग चांगली होते, लखन तिथे होता, तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर आता रन झालेत 42. पहिल्या दोन ओव्हरमध्ये 40 रन स्कोरबोर्डवर होते, परंतु त्यानंतरचे तीन बॉल पहा कमलचे. आतापर्यंत चांगली बॉलिंग त्याने केली आहे, जास्त रूम दिलेला नाहीये बॅट्समनला. त्याने फक्त 2 रन खर्च केलेत. बोला 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 कुणाल बोला. परंतु अजित मोहिते हा असा खेळाडू आहे, तो शांत बसणार नाही या मॅचमध्ये. आक्रमण त्याने पहिल्या बॉलपासून केलंय, त्याच्याकडे ती क्षमता ती शैली आहे. कर्तृत्व स्वतःचं सिद्ध करतोय. रिव्हर्स खेळलाय, मी मगाशीच म्हटलं होतं हा बॅट्समन शांत बसणार नाही. बॉल जातोय डीप बॅकवर्ड सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. मागच्या वर्षाचे चॅम्पियन आहेत, मागच्या वर्षाचे मॅन ऑफ द सिरीज आहेत ओपनमधले. प्लेईंग व्हेरी कॉन्फिडेंटली आणि अटॅकिंग मोडमध्ये सुद्धा आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या बॅटमधून बघूया किती चौकार आलेत मैदानावरती. 5 चौकार आलेत आणि 1 षटकार आले. धावसंख्येला सातत्याने या ठिकाणी आपण बघतोय. धावफलक अलता ठेवत आहे. 46 धावा संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर, 46 रन आहेत स्कोरबोर्डवर. कमल इथे बॉलिंग करतोय. 4 बॉलमध्ये 6 रन त्याने खर्च केलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन होते 40. आता लेफ्ट आर्म राऊंड विकेटने बॉलिंग करेल. अजितसाठी बॅकफूटला गेला, गलीमध्ये फक्त दिशा दिली, तिथे खराब फिल्डिंग होते. लखन होता, तोपर्यंत डीपमध्ये बॉल अडवला जाईल. डीप बॅकवर्ड पॉईंटवरून फिल्डर येईल, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर अजित मोहिते पोहोचला 29 रनवर. मागच्या मॅचमध्ये फरदीन काझीने खूप चांगली बॅटिंग केली, जो शेवटीचा खेळाडू होता. अतिशय दमदार परफॉर्मन्स त्याने केला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला. या मॅचमध्ये अजित मोहितेची बॅट आता तळपते. 9 बॉलमध्ये 29 रन त्याच्या खात्यामध्ये आहेत. प्रथमेश मात्रे पिट्टू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू जो फुंडेगावचा आहे, पाहूया या मॅचमध्ये किती रन तो करतोय. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. कमल इथे बॉलिंग करत असताना लास्ट बॉल त्याच्या या ओव्हरमधला. आतापर्यंत 7 रन त्याने खर्च केलेत, 1 विकेट. हा बॉल पाहिला, अंपायर्स देखील आमच्याकडे वळण घेत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. वाईट बॉल ॲड केला जाईल. रन झालेत 48. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी तयार आहे, सज्ज आहे. आजपासून खुल्या गटातील स्पर्धेला सुरुवात झाली. शहरी गटातील हे सर्व खेळाडू खेळतात. 355,555 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय 211,111. बीट केलं जातं बॅट्समनला. तृतीय पारितोषिक 1,33,333 व आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी यावर्षी मात्र मोटरसायकल ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे 1 बाईक आज या स्पर्धेच्या माध्यमातून शहरी गटासाठी देखील ठेवण्यात आलेली आहे. कल्याण आणि रायगड या दोन गटामध्ये 1 सामने आपल्याला पाहायला मिळाले, तिथे देखील पारितोषिकांची रेलचेल आहे. तर आपण सन्मान करणार आहोत आदरणीय महेश पटेल सर यांचा. आपलं सरचं स्वागत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान आमच्या VIP कक्षामध्ये इथे केला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महेश पटेल सर क्रिकेट चे प्रेमी आहेत, दर्दी आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतो आहे. साहेब आपलं सरचं स्वागत आम्ही करतो आहे आणि आपल्याला सन्मानित केलं जात आहे. विनोदजी रतन पाटील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते. यानंतर आदरणीय मनोहर बेडेकर साहेब शाखाध्यक्ष आहेत आगासनचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. मनोहर बेडेकर साहेब शाखाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर विनोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मनोहर बेडेकर साहेब यांना देखील सन्मानित केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. काशीनाथ पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मनोहर बेडेकर साहेबांचा सन्मान करावा.
जे शाखाध्यक्ष आहेत आगासनचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. स्वागत आहे आपलं. 48 धावा झाले 3 षटकानंतर. आपण बघतो 16 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी उभारलेले विक्रांत खेडे प्रतिष्ठान, मागच्या वर्षाचे चॅम्पियन, आणि अजित मोहिते मॅन ऑफ द सिरीज होते. जबरदस्त अटॅकिंग मोडमध्ये अजूनही प्रथमेश मात्रेला अजूनही सूर मिळायचा आहे, मात्र बघायचं उत्तर आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि या 12 चेंडूंमध्ये काय डावपेच आखतोय अजित मोहिते, आणि दुसऱ्या बाजूला रोहित लवींचे जे कॅप्टन आहेत ते काय डावपेच आखतायत याच्यावर लक्ष राहील. समीर येतोय आता गोलंदाजीसाठी. त्याचबरोबर सोनमताई चव्हाण ज्या गुणलेखिका आहेत त्यांचा सन्मान इथे केला जाईल. काशीनाथ पाटील यांना विनंती करणे आपल्या शुभ असते, आपण सोनमजी चव्हाण यांचा सन्मान करावा. त्यांच्याचबरोबर दर्शना मॅडम आपण देखील जा. हा संयुक्तिकरित्या सन्मान आहे. तिघी ज्या तुम्ही आलेले आहात रत्नागिरीवरून, क्रिकेटर आहात तुम्ही, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळता लेदरच्या माध्यमातून, प्रियांका पारकर, दर्शना पवार आणि त्याचबरोबर सोनमताई चव्हाण, तिघींचा हा संयुक्तिक सन्मान होतोय. जा दर्शना मॅडम आपण देखील जा, आणि त्याचबरोबर प्रियांकाजी आपण देखील जा. आपलं सहर्ष स्वागत. इथे विकेट गमावलेली आहे अजित मोहिते इथे आउट होत असताना. नाही, मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम समीर, कारण अजित अत्यंत घातक ठरत होते. 10 चेंडूच्या सामोरे गेले, आपण बघतोय 10 चेंडू तब्बल 29 धावा, 290 ॲव्हरेजने त्यांनी दावा केला आपल्या संघासाठी. विक्रांत केळे प्रतिष्ठान, प्रथमेश पाटील यांचा संघ आहे, आणि संघाची धावसंख्या 48 असताना दोघांमध्ये 8 धावांची पार्टनरशिप, पहिल्या विकेटसाठी 40 धावांची पार्टनरशिप. तर सोनल दर्शना आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. दे आर डुईंग अ गुड जॉब डेव्हलपमेंट प्रमोशनच्या माध्यमातून, स्टॅटचं काम करतायत, गुणलेखिकेचं काम करतायत, त्याबद्दल अभिनंदन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चालला आहे नितीन माटुंगे, मॅन फ्रॉम कोल्हापूर. आक्रमक बॅट्समन आहे नितीन माटुंगे. त्याच्याबरोबर प्रथमेश खेळताना दिसेल. प्रथमेश मात्रे पंचाकडून गाड घेत असताना 48 रनवर 2 विकेट इथे गमवलेत विक्रांत केने प्रतिष्ठानने. या मॅचमध्ये ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस, थोडीशी पकड मजबूत करण्याचं काम आता इथे करत असताना टीम रोहित 11 या मॅचमध्ये. विकेट काढावे लागतील. बॉल हवेत उडवलाय, डीपमध्ये फिल्डर आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला बॉल जातोय सीमा पार, रन्स मिळतील 4. नितीन माटुंगेचं खातं इथे उघडले चौकाराने. अर्धशतक पूर्ण होतंय विक्रांत केने प्रतिष्ठानचं. 52 विकेट, पहिलाच बॉल फेस करत असताना बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं आणि खोदून काढला हा स्ट्रोक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चांगली बॅटिंग, चौथं षटक प्रगतीपथावर. समीर आपल्याच कल्याण परिसरातला हा बॉलर, त्याच्या विरुद्ध मात्र आता एक मोठा स्ट्रोक आलाय नितीन माटुंगेच्या बॅटमधून. करंट रन रेटचा आपण विचार केला तर 15.60 आहे. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 73 रन इथून कम्प्लीट केल्या जाऊ शकतात, परंतु त्यापेक्षा जास्त प्रयत्न करत असताना मैदानामध्ये हे बॅट्समन. हा देखील बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, जजमेंट चांगलं, कॅच पकडली जाते महेश जाधव कडून, बॅट्समन आउट होईल. नितीन माटुंगे बॅक टू द पॅव्हिलियन. 52 तिसरा झटका. तर गुड कॅप्टनशिप फ्रॉम अमोल. समीरच्या आता चेंडू दिल्यानंतर 2 विकेट समीरने 3 चेंडूत काढून दिले. चांगली लाईन आहे, इट कॅन बी अ डेंजरस बॉल. अप्रतिम गोलंदाजी करतायत या ठिकाणी, कारण त्यांनी परत पाठवले या ठिकाणी. बघतोय 2 फलंदाज अजित मोहिते बाद झाले अगोदर, आता नितीन माटुंगे बाद होत आहेत. उत्तरार्थ बघायचं काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. जी धावसंख्या फार वेगाने चालली होती कुठेतरी त्याला थांबवणं आवश्यक होतं, आणि ती धावसंख्या आपण बघतोय 52 या ठिकाणी आलंय. षटक मार्गस्थ आहे मैदानावर, चौथं, अजून एक षटक बाकी. बोला कोणाल. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये येतोय, अर्षद मेमन हे खरं नाव या खेळाडूचं, आणि होंडो या नावाने हा प्रसिद्ध खेळाडू आहे. मॅन फ्रॉम वाडा कुडूस बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये गेलाय. मागीलच वर्षी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम अंजूरच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने केलाय. येस, त्याच्या अगोदर पालघरला सुद्धा त्यांनी केलंय. इज अ मोस्ट डेंजरस बॅट्समॅन होंडो. भरपूर वेळा हे विक्रम त्यांनी स्थापित केलंय, आणि या ठिकाणी ते एंटरटेन करतात का बघायचं आहे. शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील 10 PL सर्वाधिक मोठा षटकार या खेळाडूने ठोकलाय श्रेयस इंदुलकर याच्यानंतर. सुपर फॅशन श्रीलंकेचा एक खेळाडू होता, त्याने तर मात्र शारजाच्या स्ट्रीटवर षटकार ठोकला होता. अगदी तसाच खेळाडू आहे अर्षद होंडो. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश.
बॉलिंग चांगली करत असताना या ओव्हरमध्ये समीर आतापर्यंत जास्त रूम दिलेला नाहीये बॅट्समनला मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. चांगलं षटक पाहायला मिळालंय आतापर्यंत समीरचं. एक चौकार वगळता त्याने आतापर्यंत दोन विकेट घेतलेत या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये. नक्की स्विंग चांगलं आहे, स्पीड चांगलं आहे, लेंथ चांगली वापरत आहेत, लाईन अप्रतिम आहे, खूप सुंदर गोलंदाजी करतायत. कारण सुरुवातीच्या शिराज असेल किंवा गिरीश कोचरेकर असेल किंवा कमल मोर्या तसे इकॉनॉमिकल होते. सुरुवातीला 19-21 गेल्यानंतर कमल मोर्याने काही प्रमाणात सामन्यामध्ये संघाला आणलं आणि त्याच्या अमोलने हे चेंडू समीरच्या हातात दिल्यानंतर समीर या ठिकाणी विश्वास सार्थक करतो आहे, खूप चांगली गोलंदाजी करतो आहे, भविष्य उज्ज्वल आहे. प्रोजेक्टेड स्कोर 70 आसपास दिसतोय स्क्रीनवर, पाहूया इथपर्यंत मजल मारली जाईल का. अजून 8 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, रन झाले 53 स्कोरबोर्डवर. थोडंसं घाईने खेळा प्लीज, ही नम्र विनंती आम्ही तुम्हाला करतोय. अमोल म्हात्रे बॉल तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर समीर. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. मुन्ना पठाण यांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. रन झाले 54. एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर इथे रंगत असताना यानंतरची मॅच होईल आर्यन 11 विरुद्ध प्रिशा 11 आस्टे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर टॉस केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आर्यन 11 आणि प्रिशा 11 आस्टे यानंतरचा सामना. हा बॉल लोअर फुलटोस होता, पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन इथे होंडोच्या खात्यामध्ये जाईल, या सिंगलने त्याचं खातं उघडलं जात आहे. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 55-55. 3 विकेटचं नुकसान, 3 विकेट गमवले त्यामध्ये अजित मोहिते, दिनू कांबळे आणि त्यानंतर आउट होणारा फलंदाज ठरला होता नितीन माटुंगे, जो कोल्हापूरवरून आपल्या डोंबिवली नगरीमध्ये आला. पहिला बॉल बॅटमधून चौकार, परंतु त्यानंतर आलं त्याला अपयश. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातले खेळाडू येतील, रणजीपटू येतील, ज्याने IPL ची स्पर्धा गाजवलीत असे खेळाडू येतील, त्यांच्यावर नक्की आपण चर्चा करू. 3 दिवसामध्ये हा महासंग्राम आपल्यासमोर रंगताना दिसेल. 24 संघांचा सहभाग शहरी गटातून, प्रत्येक खेळाडूची प्रामाणिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने असेल. फुलटोस बॉल रडार मध्ये होता, प्रथमेशच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा पार, रन्स मिळतील 6. मिडविकेटला भेदून महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या वरून षटकार. जो काही सत्कार आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला रोखतोय. तर आमचा जो प्रेक्षक आहे ज्यांनी कॅच इथे पकडली, 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, रोशन राठोड उल्हासनगर, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. या रोशन राठोड षटकाराच्या बाहेर तुम्ही झेल घेतला, हरिश्चंद्र पहलवान त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला सन्मानित केलं जाईल आयोजकांच्या वतीने 500 आणि त्याचबरोबर मुरलीधर म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सोनारपाडाचे मुरलीधर म्हात्रे यांच्या वतीने 500. फॅशन हबचं एक टी शर्ट त्यांना दिलं जाईल. यानंतर आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करणार आहोत श्री प्रदीप पाटील, सावकार AA टीमचे पुरस्कर्ते आहेत श्री प्रदीप पाटील, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. योगेश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण श्री प्रदीप पाटील साहेब यांचा सन्मान आपण करावा. सावकार 11AA चे ते पुरस्कर्ते आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ देखील खेळताना दिसतोय. साहेब तुम्हाला तुमच्या टीमसाठी देखील शुभेच्छा या स्पर्धेमध्ये. चला थोडीशी घाई करा, शेवटचं षटक असेल. 4 ओव्हरचा खेळ ते संपलाय, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोरबोर्डवर 61. लॉस ऑफ 3 विकेट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अर्षद मेमन होंडो मैदानामध्ये खेळत असताना वाडा कुडूस, दुसऱ्या बाजूला प्रथमेश जो फुंडेचा खेळाडू आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा कमल मोर्याच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आला. विक्रोली 6 बॉलर बॉलिंग मार्कवर तयार होत असताना शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनमध्ये एक फिल्डर आहे, स्ली पॉइंटलेस होता अमोल म्हात्रे. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, अमोल म्हात्रे देखील शाबाशकी देत असताना या बॉलरला पहिल्या बॉलसाठी. अगदी अचूक टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त रूम नव्हती अर्षद होंडो कडे हा स्ट्रोक खेळण्यासाठी. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 66 रन चेस करण्यात आल्या होत्या, या मॅचमध्ये काय होईल? कुशाला 11 संघ जिंकलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. जास्त रन आता देखील मिळणार नाहीत बॅट्समन होंडोला, फक्त 1 रन टोटलमध्ये ॲड होईल. रन झालेले आहेत 62-62. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रामधला.
नाही पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा कमल मोरे यांनी खूप चांगलं षटक लागलं. याच गोलंदाजांनी संघाला सामन्यामध्ये आणलं असं मी उद्या या ठिकाणी आवर्जून बोलेन. समीरने मागच्या षटकात शेवटच्या चेंडूत षटकार गेल्यामुळे प्रत्यीकरण थोडंसं बिघडलं, तरी पण कौतुक करेन कारण त्यांनी महत्त्वाचे विकेट्स काढले. 13 धावा देत असताना 2 गडी बाद केले. बघायचं आहे मोरिया यापुढे कुठल्या पद्धतीने भेदकता दाखवतोय. कौतुक व्हायला पाहिजे, कमल मोरियाचं यंगस्टर आहे, प्रभावित केलंय बॉलिंग करत असताना. मी मगाशी चर्चा करत होतो अमोल म्हात्रे यांच्याशी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं भरपूर दबाव आहे आमच्या टीमवर, आता कुठेतरी चांगल्या स्पर्धा आम्ही जिंकायला सुरुवात केली आहे, या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे, तो दबाव झुगारून आता चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या टीमला. बॉल तयार कमल, यावेळेला बॅकफूटला गेल्यानंतर एक चांगला स्ट्रोक येतोय आणि तिथे मात्र फिल्टर आहे तयार. वॉट अ कॅच, शशी कदम, शशिकांत कदमच्या माध्यमातून पकडला गेला हा झेल. एक रणजीपटू आपल्या समोर, काय जजमेंट आणि काय झेल घेतलाय सीसीआय. येस, म्हणूनच तर ते रणजी खेळतात महाराष्ट्राला. मागच्या वर्षी शशिकांतने जबरदस्त एंटरटेन केलं होतं, मी विसरलो नाही ती गोष्ट. ब्युटिफुल कॅच, एक चांगल्या फटक्याला चांगल्या जेलमध्ये बघा दाखवू शकतो, या दाखवत आहेत आमचे कॅमेरामॅन, चांगल्या फटक्याला चांगल्या जेलमध्ये कन्वर्ट कसं करावं याचं उत्तम या ठिकाणी उदाहरण आमचे रणजीपटू शशिकांत कदम दाखवत असताना. क्रिकेट क्लब ऑफ इंडियासाठी खेळायला सुरुवात केली, तिथून रणजीपटू झाला हा खेळाडू. आणि आपल्या स्क्रीनवर सोनम ताई चव्हाण आणि दर्शना पवार यांना आपण पाहतोय, ज्या खूप चांगल्या गुणलेखिका आहेत, रत्नागिरीवरून या स्पर्धेला इथे उपस्थित झाल्या, त्यांचं सहर्ष स्वागत. 62 रनवर 3 विकेट इथे गमावलेले आहेत. बॅटिंग करत असताना टीम मैदानामध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान, विके प्रतिष्ठानकडून देखील काही पारितोषिक आहेत. विके एंटरप्राइजेसकडून सलग 3 षटकारासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या ट्रॉफीसाठी हा महासंग्राम रंगतो. आकर्षक अशा मनमोहक ट्रॉफीज आपल्या स्क्रीनवर. अनेक आयोजक चर्चा करतात या ट्रॉफीच्या बाबतीत, या कुठे बनवल्या जातात, परंतु एक गूढ रहस्य आहे. ही ट्रॉफी पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपल्या स्क्रीनवर. खूप चांगलं टेलिकास्ट GTC आणि त्याचबरोबर tenniscricket.inच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. बाबांचा फोटो असलेली ही ट्रॉफी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020 पर्व 19वं. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रन झालेत 62. 2 रनवर खेळतोय अर्षद मेमन. मयूर दातीलकर नवीन बॅट्समन आलाय, जो आपल्याच डोंबिवलीचा आहे, फडके पाडाचा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत जातोय बॉल, परंतु विकेट कीपरने थ्रो केला, तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाते. मयूर दातीलकर आलाय नवीन बॅट्समन, आक्रमक बॅट्समन आहे, मिस्टर 360, चारी बाजूला बॅटिंग करू शकतो. एबी डिव्हिलियर्स हा त्याचा फेवरेट खेळाडू आहे. ठाणे विरुद्ध रायगड जी वहाळमध्ये स्पर्धा झाली, तिथे पहिल्याच बॉलवर चौकार त्याने ठोकला होता आणि अगदी वेगळी स्टाईल तिथे दाखवली होती मयूर दातीलकरने. पाहूया त्याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 63 रन स्कोरबोर्डवर आहेत, 4 विकेट गमावलेत. पहिले असं वाटलं होतं की टॉप गिअरमध्ये बॅटिंग करणारा विक्रांत केने प्रतिष्ठान, मगाशी बाळासरांनी उल्लेख केला की 100 आसपास देखील लक्ष ठेवण्याची कुवत असलेला संघ, कारण सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 रन त्याने कंप्लीट केले होते. अगदी ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये शीळ संघाने मँडेटरी पॉवर प्लेमध्ये 40 रन केले होते, तसाच खेळ, तशीच सुरुवात या मॅचमध्ये दिली होती विक्रांत केने प्रतिष्ठानने. थोडीशी घाई करा, विनंती आहे तुम्हाला, वारंवार सांगण्यात येते, 25 मिनिटाचा वेळ इथे दिला जाईल. रिव्हर्स खेळला इथे पहिलाच बॉल खेळत असताना शॉर्ट कव्हरला बॉल जातोय, 1 रन इथे मिळेल. मयूर दातीलकरचं खातं इथे उघडलं जात आहे. या सिंगल नंतर या ओव्हरमध्ये कौतुक व्हायला पाहिजे कमल मोरियाचं. पहिला फुलर लेनचा बॉल त्याने टाकला, त्यानंतर 3rd बॉलवर त्याला विकेट मिळाली, 2rd बॉलवर फक्त 1 रन त्याने खर्च केली आणि त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर 2 रन. मालिकावीर शहरीसाठी ही बाईक, मी ज्याचा उल्लेख केला होता मगाशी, यावर्षी एक बाईक ठेवण्यात आलेली आहे मालिकावीरासाठी शहरी टीमला देखील. ॲक्टिवा आहे यावर्षी, मागील वर्षी बाईक ठेवण्यात आली होती आणि यावर्षी होंडा ॲक्टिवा. हे पारितोषिक इथे दिलं जात आहे. बाईकचा इशारा इथे अंपायर घोषित करतात, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजसाठी देखील, ग्रामीणसाठी पहा, मालिकावीरासाठी होंडा ॲक्टिवा. प्रत्येक सोमय्या विद्यमान आमदार राजेश शेळेंचे अत्यंत जवळचे मित्र, त्यांच्यामार्फत हे सगळी पारितोषिकं सातत्याने वर्षानुवर्ष येत आहेत. हे सगळे बक्षीस समारंभ तुम्ही 2 तारखेला बघू शकाल. तर 5 षटकांचा खेळ आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झाले. 65 धावा झालेत. कमल मौर्या 2 षटक एका निर्धाने, 12 धावा 2 गडी बाद. समीर यांनी इम्प्रेस केलं, 1 षटक एका निर्धाने, 13 धावा 2 गडी बाद. गिरीश कोचरेकर 1 षटक 21 धावा एका गडी बादने. तर या आपण शहीद भाई कोतवाल
या चित्रपटातले सगळे कलाकार आहेत त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी आपण घेणार आहोत. हा व्यासपीठावर सन्मान इथे संपन्न केला जाईल. सर्वप्रथम आपण इथे सर्व आमच्या कलाकारांना इथे सन्मानित करूया. सर्व कलाकारांचं मनपूर्वक स्वागत. शहीदभाई कोतवाल सर्वप्रथम या चित्रपटाचे कट्टा पथकथा आणि त्याचबरोबर संवाद आणि दिग्दर्शक जे आहेत ते म्हणजे सन्माननीय एकनाथजी महादू देसले साहेब इज द डिरेक्टर ऑफ द मूवी. जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने हा सन्मान इथे केला जाणार आहे या सर्व कलाकारांचा. या सर्वांचा इथे सन्मान हा सामूहिकरित्या केला जातोय. सहनिर्माता सागर हिंदूराव, त्याचबरोबर गोमाजी पाटील ही प्रमुख भूमिका करणारे कमलेश सावंत, त्यानंतर शहाजी हिराजी शहीद हिराजी पाटील ही भूमिका करणारे परेश हिंदूराव, त्याचबरोबर सुभाष मुंडे कलाकार जिप्रू गवळी हा रोल इथे प्ले करत आहेत आणि त्याचबरोबर गणेश पाटील संजय चवरे हे त्यांची सर्वांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. हा सन्मान इथे व्यासपीठावर केला जातोय आणि हा सन्मान तुम्ही पाहतात व्यासपीठावर सन्मान्य विनोदजी पाटील यांच्या शुभहस्ते आम्ही इथे करत आहोत. जयदुर्गादा क्रिकेट संघ काटे यांच्या वतीने हा विशेष सन्मान. दिग्दर्शक सन्माननीय एकनाथजी देसले. सर्व कलाकारांना तुम्ही पाहायला मिळतो सन्मानित होतोय ज्यांनी या चित्रपटात खूप चांगली भूमिका स्पष्ट केली आहे अदा केली आहे. धन्यवाद सर. आदरणीय स्वर्गीय रतनबुवा पाटील साहेब, खऱ्या अर्थानं त्यांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो. त्यासाठी खऱ्या अर्थानं मी आलो आहे. चित्रपट तर तुम्ही पाहिला आहे बघणार आहात, पण ज्यांच्या प्रेरणेने 19 वर्ष हा मोठा प्रवास या ठिकाणी राजूदादा पाटील त्यांचे बंधू विनोददादा पाटील यांनी तुमच्यासाठी जो हा एवढा पसाराच म्हणेल मी, कारण तो प्रशस्त असा तो या ठिकाणी निर्माण केला आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं एवढी मोठी मी स्पर्धा बघितली नाही खाजगी लेवलला तरी, कारण शासन किंवा सगळ्या लेवलला बघतो आहे आणि म्हणूनच एक त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं की अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे मॉडेल पण वाकणार नाही हीच तर आमच्या पाटील ह्या कुटुंबियांची जात आहे. आणि या ठिकाणी चित्रपटासंदर्भात काही क्षण मी बोलतो आहे. तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही बघणार आहात आणि त्यांचे आभार तर यासाठी मानेल की एक्सपिरियामध्ये जो शो झाला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून सगळ्या प्रेक्षकांना दाखवला. महाराष्ट्रात ह्या चित्रपटाचं खूप कौतुक होतं आहे, अखेर महाराष्ट्रात जातो आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आहेत. पण सांगायला हरकत नाही, इथं समाज म्हणून बोलत नाही, पण जी ऊर्जा दिली जाते ती खऱ्या अर्थानं आगरी कोळी बांधवांकडून नक्कीच दिली जाते. याच्यामध्ये जी हिराजी पाटील यांची भूमिका करणारा परेश हिंदूराव आणि या ठिकाणी कमलेशजी सावंत सर आहेत, या ठिकाणी त्यांनी गोमाजी पाटलांची भूमिका लिहिली. दोन्ही वीर हे ह्या लढ्यात लढले गेले ते आगरी समाजातील होते, हे अभिमानाचीच गोष्ट आहे सगळ्यांसाठी. आणि हा समाज आपला कधीच मागे पडत नाही, ते राष्ट्रकार्य असो समाजकार्य असो. असो चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं पदार्पण होतं आहे. पुढच्या आठवड्याचे रविवारपर्यंत काही टॉकीज बुक झालेले आहेत, म्हणजे हाऊसफुल झालेले आहेत. ही चांगलीच आपल्या सगळ्यांसाठी चांगली अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही या ठिकाणी आम्हाला जी वेळ दिलीत, आमच्या टीमला जे सन्मानित केलं त्याबद्दल आम्ही तुमच्या शतशः ऋणी राहू. आणि म्हणून त्यांच्याबद्दल जाता जाता एकच शब्द म्हणेल मी,
मर्दाचा हा बाणा आमचा छाती पोलादाची, महाराष्ट्राचा शिलेदार मी कास स्वराज्याची. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. खूप 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 धन्यवाद आम्ही व्यक्त करतो या पूर्ण टीमचे. शहीदभाई कोतवाल, सन्माननीय दिग्दर्शक एकनाथ देसले साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, सर्व कलाकारांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार. टॉस इथे केला जाईल यानंतरच्या मॅचचा. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे. टॉस तुमच्या दरम्यान केला जाईल. आर एन इलेव्हन प्रिशिया इलेव्हन आस्टे, दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी सन्माननीय एकनाथ देसले साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेक करावी पुढच्या सामन्याची. आर्यन इलेव्हन वर्सेस प्रिशा इलेव्हन आस्टे, कॅप्टन आहे ताबडतोब यायचं आहे. प्रिशा इलेव्हन आस्टे कॅप्टन. विक्रांत केने प्रतिष्ठान लक्षात घ्या. अजित मोहिते 25 मिनिटं आम्ही तुम्हाला देतोय आणि आता टायमर सेट झालेला आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. प्रिशा इलेव्हन आस्टे कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे, वेळ घेऊ नका. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. तत्पूर्वी विनोदजी रतन पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण. उमेश पाटील साहेब नगरसेवक आहेत अंबरनाथचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. उमेश पाटील साहेब नगरसेवक आहेत अंबरनाथचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. प्रिशा इलेव्हन आस्टे शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला देण्यात येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. उमेश पाटील साहेब जे नगरसेवक आहेत अंबरनाथचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार विनोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते. भरत लोहार यांचं इथे आगमन झालंय. प्रिशा इलेव्हन आस्टे टीमचे कॅप्टन. आर एन इलेव्हनच्या विरुद्ध त्यांची मॅच होईल आणि टॉस केला जाईल. येस, इट्स ओव्हर टू प्रसाद परब सर. एकनाथ देसले साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी आणि जो संघ नाणेफेक जिंकेल त्याला हा कॉईन गिफ्ट केला जाईल. प्लॅस प्लीज कंटिन्यू करायचे, कॉमेंट्री प्लीज कंटिन्यू करायचे. तर मंगेश वैती आणि शशिकांत कदम महाराष्ट्राचे रणजीपुटे जे आघाडीला आलेले आहेत. मंगेश खेळतोय तो 6 या धावसंख्येवर, संघाला येतोय ते 8 या धावसंख्येवर. 66 धावा करायचे आहेत मंगेश वैती. एल्फ क्रिकेट अकॅडमीचं एक क्लासिक प्रोडक्ट, टाईमशीलमध्ये सुद्धा यावर्षी सुद्धा सीझनमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. लॉफ केलंय, जास्त उंच गेलंय, क्षेत्रक्षक तिथे मागे जज करतायत त्या ठिकाणी. पावरप्ले आहे, चेंडू रिलीज केल्यानंतर तुम्ही सर्कलच्या बाहेर येऊ शकता. तेच त्या ठिकाणी फिल्डर फार वेगाने मागे येत असताना, जज करत असताना मंगेशला लॉफ करायचा होता. त्याच्यासाठी ते खरे ओळखले जातात. आघाडीला वेगाने फलंदाजी करणं, चांगली सरासरी उभारणं हे मंगेशची ओळख. तर मंगेशला बाद करण्यामध्ये सुलतान खान गोलंदाज यशस्वी होत आहेत. जेल तुषारनं घेतलंय जेल. तामोल ड्रेसिंग रूम मध्ये बरोबर लिजंड क्रिकेटर ऑफ दिस टीम. सिक्स्टी सिक्स तेरा किंवा चौदा धावा करावा लागेल या ठिकाणी. हा सामना रोहित लेवन या संघाला जिंकायचा आहे. रोहित लेवन अशोक पाटील यांचा संघ आहे आणि तसंच विक्रांत प्रतिष्ठान जे तुम्ही बघताय ते या ठिकाणी संघ आहे ते प्रथमेश पाटील यांचं. हवा बघूया. चेस अभिच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला मंगेश वैद्य यांनी, तेच अमोल सांगतायत. त्या इंडनी मारणं अत्यंत आवश्यक होतं, अटॅकिंग क्रिकेट खेळणं आवश्यक होतं. तर नॉन सेकंडचे आता फलंदाज आले ते संदीप यादव. शशिकांत कदम आहेत, फार मोठी जबाबदारी आहे. मागच्या वर्षी एंटरटेन केलं होतं शशिकांत कदम यांनी. सुलतान खान गुड बॉलिंग, बॅटन पॅटच्यामध्ये सन्मानपूर्वक खेळण्यासाठी भाग पाडलं आलेल्या फलंदाजाला या ठिकाणी संदीप यादववाला.
तर षटक संपते पहिलं धावसंख्या झाली आपण बघतोय ते 8 रुपये आस्किंग रन रेट प्रतिषटक ज्यामागे 13.25 आहे. 8 धावा पहिल्या षटकात येत आहेत. 66 धावा करायचे आहेत. अजूनही 58 धावांची गरज आहे त्यांच्या संघाला. 4 षटकामध्ये आस्किंग रन रेट 14.50 14 किंवा 15 धावा. 30 चर्चा आता शशिकांत कदम आणि संदीप यादव करत आहेत, कारण त्यांचा जो मेन फलंदाज आहे मंगेश जो धावांचा वेग देतो तो बाद झाला आहे. मिडल ऑर्डरवर आता जबाबदारी असेल आणि हे दोन फलंदाज आता संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत याच्यावर लक्ष राहील. दुसऱ्या बाजूला पहिला पॉवर प्लेच्या षटकाच्या माध्यमातून जर पाहिलं तर सुलतान खान यांनी 1 षटक टाकला आहे, त्याने 8 धावा देत असताना 1 गडी बाद. तर षटक दुसरं सुरू होते. या वळूया आपण या ठिकाणी प्रसाद प्रकाश परब यांच्याकडे, जे या ठिकाणी धावतावरून ऐकवतील. धन्यवाद. इथे 8 धावा येत आहेत पहिल्या षटकाखेर. तुम्ही ऐकत होतात पहिल्या षटकामध्ये बालसुब्रमण्य अय्यर यांचा आवाज. 66 धावसंख्येचा पाठलाग. शहरी विभाग जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिल्या सामन्यातसुद्धा तुम्हाला तेच चित्र पाहायला मिळालं. 65 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या आणि 66 धावसंख्येचा पाठलाग कुशल 11 या संघाने मात्र पूर्ण केला. आणि जावेदने काय चांगला खूप चांगला मॅच फिनिश करत असताना संघाला आपल्या बाजूने झुकवला होता. इथे धावसंख्येचा पाठलाग केला जातो 66. मंगेश वैद्य बाद झालेत. शशिकांत कदम आणि संदीपवर खूप मोठी जबाबदारी. फरमान शेख खूप चांगला ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह, क्षेत्रशक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. गुड फिल्डिंग, लास्ट मोमेंटला चेंडूला स्टॉप केलाय. वेल स्टॉप या चेंडू मिळतात ती फक्त एकच धाव. बघा एकच धावमध्ये इथे दोन धावा इथे कम्प्लीट करतात फलंदाज. संदीप यादव स्ट्राईक एंडला होते त्यामुळे दोन धावा इथे कम्प्लीट होत आहेत. धावसंख्येला आकार देते धावफलकावर. 10 धावसंख्येवर 66 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. 13.20 गती काढायची प्रति षटकामागे. आणि त्यापैकी पहिल्या षटकात फक्त 8 धावा अंकित झाल्याचं कारण सुलतान खानचं एक अप्रतिम षटक पॉवर प्लेमध्ये स्पेशली. जास्त वेळ घेऊ नका, बघा भरपूर वेळ घेत आहे. खास करून पहिलं सत्र खूप उशिरा इथे संपन्न झालं आणि त्याच कारणास्तव गतवर्षी एक सामना 4 षटकांचा झाला होता, त्यामुळे फास्ट खेळायचं आहे, वेळ घेऊ नका. फरमान शेख संदीप यादवसाठी हा चेंडू ब्लॉक होलचा होता, खोदून काढलाय. सिलिमिट ऑफ रिजनमध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत क्विक सिंगल दोन्ही फलंदाज कम्प्लीट करून स्ट्राईक रोटेट करतात ते शशिकांत कदमकडे. 66 टू विन हे टार्गेट आहे. बरोबर 12:54 चेंडू पडलाय दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या षटकात 8 धावा, इकॉनॉमिकल षटक हाताळलं. यष्टीच्या मागे अजित मोहिते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मशक्कत करतायत इथे खेळाडूसुद्धा आणि पंचसुद्धा. भरपूर जागा इथे स्वतःची बदलावी लागते. 11 लॉस ऑफ 1 फरमान. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता तरी सुद्धा खोदून काढलाय. अर्षद चेंडूवर येत आहेत तोपर्यंत क्विक सिंगल. अजून एक धाव मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे. मागच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं एक मात्र चौकार आपल्या मंगेशवतीच्या बॅटमधून पाहायला मिळाला, पण नंतर मात्र अजिबात संधी दिली नाही. याचं मात्र कारण इकॉनॉमिकल गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी जखडून ठेवलं आहे. मी आता स्क्रीनवर काशीनाथ पाटील आणि लक्ष्मण चौधरी, संतोष बेडेकर, कारण लक्ष्मण चौधरी यांचा संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळतो आहे. RN11 लोअर फुटचा चेंड होता इथे, झेल सोपा होता, होती ती चूक. अंगद पाटील बुलेट शॉट होता, बुलेट शॉट होता, तर तयार नव्हते आणि घ्यायला गेले त्यावेळेला आपण बघितलं वरती जसे झेल घेत तसं घ्यायला गेले, त्यामुळे चेंडू पडणं नैसर्गिक होतं. बघा ते स्वतः दाखवत आहेत खाली गेला माझा आत. जीवदान मध्ये ते संदीप यादवला चेंडू लोअर फुलटॉस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. अंगदने आपली चूक दुरुस्त केली. पुढच्या चेंडूवर त्याच्याकडे चेंडू गेला, तो सुद्धा चेंडूच्या खाली येतो आहे आणि संदीप यादवला तंबूत असल्याला परतावं लागत आहे. फलंदाज बाद. सुलतान खान, फरमान शेख आणि आपली चूक दुरुस्त करत असताना चांगला जेल त्या ठिकाणी. अत्यंत जुने खेळाडू, अनुभवी खेळाडू, लेजंड क्रिकेटर मनीष सिंग, सर्विंग दिस टीम फॉर लॉट ऑफ इयर्स, भरपूर वर्ष ते खेळत आहेत.
आणि खास करून अशा खेळाडूंचा उल्लेख करायचा लागेल की ते एकाच संघातूनच खेळतात. अमोल माथेरे यांचा संघ विक्रोलियन्स या संघाला रिप्रेझेंट करतात. मनीष सिंग येतात चौथ्या क्रमांकावर. ओ द विकेट ऑन साईडला खूप चांगला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. वेगवान फटका पाहायला मिळतोय. चेतेश्वर दूरवर नाही त्या स्क्वेअर लेगला चेंडू कव्हर करतील. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवला आतापर्यंत दोन षटकांमध्ये. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न येते निश्चित केला जातो. मगाशीच म्हटलं की प्रति षटकामागे 13.20 गतीने धावा कुटायच्या आहेत, पण त्या धावा फक्त तुम्हाला दोन षटकाखेर पाहायला मिळतात, त्यामुळे खूप मागे पडला आहे. तुम्ही त्याच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना रोहित इलवाना संघ, कारण 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावा कुठल्या गेल्या त्या फक्त 13, म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 53 धावांची. हो, विके प्रतिष्ठाने पावाप्लेमध्ये तब्बल 40 धावा कुठल्या होत्या आपण पाहिलं, आणि 40 धावांचं प्रत्युत्तर देताना इथे 13 धावा आलेले आहेत. आणि त्यांचे मोहरेसुद्धा दोन बाद झाले आहेत. मंगेश वैती बाद झाला आहे, संदीप यादव बाद झाला आहे, शशिकांत कदंबर नेहमीसारखी एक जबाबदारी आहे, मनीषकडे एक्सपिरियन्स आहे. बॅट चेंज करायची आहे म्हणून एक प्लेअर त्यांचा जाऊ शकतो, असं काही हरकत नाही आहे. लवकर जावा, वेळ घालवू नका. सो 13 फॉर द लॉस ऑफ 2. अजूनही 53 धावांची गरज आहे. मागच्या वेळेला 14.50 असं आस्किंग रन रेट होतं, आता हे अजून वाढेल कारण 3 षटकात या 53 धावा करायच्या आहेत, त्यामुळे 17.66 17 किंवा 18 धावा प्रति षटकाच्या मागे काशीनाथ पाडेल, संतोष बेडेकर, लक्ष्मण चौधरी ही सगळी आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईचे. काल काटाई संघ 40+ माध्यमातून अंतिम सामन्यात त्यांनी प्रवेश केला आहे, त्याबद्दल अभिनंदन. ऋषी 11 काटाई या संघाने गोपी 11 या संघाला पराभूत केलं, भरत लोहार यांच्या संघाला. दुसऱ्याबद्दल नवापाडा या संघाने वसार या संघाला पराभूत केले. दोन संघ 40+ टीम स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात आले, जो सामना तुम्ही 31 तारखेला बघू शकाल. वळूया पुन्हा एकदा प्रसादकडे. हो, याची माहिती तुम्हाला 30 तारखेला मिळेल की त्या सामना तो कधी खेळवला जाईल, याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत 30 तारखेला आम्ही पोहोचवू उद्या दिवसामध्ये. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा सुलतान खान. चेंडू उचलल्या ऑन साईडला बघायचा, क्षेत्रक्षक जज करतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, आणि इथे टिपलाय तो जेल. बिग लॉस. शशिकांत कदम बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का लागलाय तो रोहित इलेवन या संघाला. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्तुती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्तुती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्तुती चषक. मी खरंच अजित मोहितेचं मी अभिनंदन करीन. खूप चांगला बॅलन्स टीम बनवलंय. सुलतान खान पहिल्या षटकात 8 धावा देत असताना पावाप्लेमध्ये 1 गडी बाद, 1.1 षटकं टाकलेत, 2 गडी बाद केलेत. चांगली लाईन, चांगला कंट्रोल, खूप बाग पाडलं फलंदाजाला अवैध खेळण्यासाठी, आणि त्या ठिकाणी जेल देऊन परत येत फलंदाज महाराष्ट्राचे रणजीपटू शशिकांत कदम. लखन सकट येत आहेत नवीन फलंदाज मैदानावर. 17 balls and 53 runs टू विन. धावांचा वेग आता वाढवावा लागेल आणि लखन त्यासाठीच ओळखले जातात. बघायचं आहे मैदानावर प्रमोट केलं गेले 5व्या क्रमांकावर लखन आले. डावखुरी फलंदाज आहेत आणि स्ट्राईक एंडला मनीष सिंग, तो सुद्धा डावखुरा खेळाडू आहे. 13 धावा ऑफर कर, 3 गडी बाद. थोडीशी दयनीय अवस्था रोहित इलेवन संघाची. मोठे फटके मारून सामन्याला कलाटणी द्यावी लागेल, चांगले फटके खेळावे लागतील. स्ट्राईकिंगला मनीष. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला आहे कवर्समध्ये. चेतेश्वर आहे तिथे, फुल डोल फुटला चेंडू होता. प्रथमेश एकच धाव. येस, ही सूचना मी सातत्याने करत असतो. बघा, जो ड्रेस कोड जो तुम्हाला दिला आहे तो परिधान करणं आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर जी कॅप तुम्हाला दिली आहे ती मात्र सरळ परिधान करणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्हाला जर कॅप तिथे नको असेल तुम्ही पंचांकडे तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एंटर करता तुमच्या डोक्यावरती कॅप असणं महत्त्वाचं आहे. 14 loss of 3. सुलतान खान लखनसाठी हा चेंडू बॉटम हँडचा वापर केला. अप्रतिम चेंडू बॉडी लाईन टपवल्यानंतर तो बाउन्स होतोय. सरप्राईज डिलिव्हरी. आधी भरपूर तयार झाले होते, ऑप्शनच्या बाहेर आले होते ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू बघितला की लगेच राईज होतोय. बॉटम हँडचा वापर केला. नुसता राईज होतो नाही, विथ टर्न होता तो. खूप सुंदर गुड लेंगमधून अतिशय चांगला लाईन अँड लेंथ पहिल्या षटकापासूनच ठेवला आहे सुलतान खान. जागा देत नाहीत कुठेही फलंदाजाला स्ट्रोक खेळण्यासाठी. विक्रांत खेळ प्रतिष्ठान डिफेंडिंग चॅम्पियन फ्रॉम ओपन पूल. ताबडतोब कॉल येतो डीपमधून. फिल्डर मागे चालले होते म्हणून त्याला आकमाली थांब म्हणून.
तुम्ही स्टार्ट घेऊन पुढे येऊ शकता, मात्र एखादा गोलंदाज रिलीज करायला गेला आणि तुम्ही मागे धावला तर ते चुकीचं, म्हणून थांबवलं त्याने गोलंदाजाला. फुलटॉ चेंडू, क्षेत्रशक आहे डीप मध्ये, जज करते गुड कॅच पण नो बॉल, त्यामुळेच हा चेंडूची फेक ताबडतोब केली आहे. हाईट फॅक्टर ओव्हर द वेस्ट, बीमर चेंडू होता, नो बॉल कॉल केलाय पंचांनी. आणि त्याचबरोबर या तीन धावा अंकित होतील धावफलकावर. येस, निश्चितच हा रिव्ह्यू प्रत्येक संघाला असणार आहे या स्पर्धेमध्ये खेळत असलेल्या, तो रिव्ह्यू तुम्ही अपील करू शकता पंचांकडे ओव्हर द वेस्टसाठी आणि रनआउटसाठी. येस, ते महत्त्वाचं आहे, ते सांगणं आवश्यक आहे. एक एक रिव्ह्यू आहे पण बीमर आणि रनआउटसाठी आहे, हे लक्षात राहू द्या. पण पर्टिक्युलर वेळ आहे त्याची, 15 सेकंदामध्ये तुम्हाला तो कॉल करायचा आहे, त्याच्यानंतर तो लॅप्स होईल. 15 बॉल अँड 48 टू विन. ऑप्शनच्या बाहेर वेगवान डिलिव्हरी, वाईड यॉर्कर, भन्नाट वेग, अचूक टप्पा, आणि हीच खासियत आहे ती सुलतानची. क्रीजचा वापर कसा करावा सुलतान खान दाखवत आहेत. ब्युटिफुल बॉल, अँगलिंग द बॉल, कारण शॉर्ट थर्डमॅन आहे, गल्ली आहे, फ्लाय होऊ शकतो एज लागलं तर. ऑन साईडला प्लेस केलाय, लोअर फुटला चेंडू होता, क्षेत्रशक येत्या डीप मधून, वाडीस लॉंगला चेंडू जातोय, थोडासा फंबल होत आहेत पण चेंडू बघा किती वेगवान होता, सीमारेषा बाहेर जिंकून जाईल, खराब क्षेत्ररक्षण, मिळतो तो चौकार. तेरा चेंडू 24-40 धावांची गरज, अंतर खूप वाढत चाललंय, कारण सुरुवातीला रन रेट ठेवला नाही गेला आस्किंग रन रेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू, भरपूर राईज होत आहे, सरप्राईज करून जातोय तो फलंदाज स्ट्रायकिंग एडला मनीष सिंगला. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात, स्क्रीनवर रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू पटकन अचानक बाउन्स झाला, आउट स्विंग सुद्धा झाला आणि खूप चांगला राईट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, तो बीट करून गेला तो मनीष सिंगला. तर आणि आरे लेलेवन संघाची संघाने एक विनंती करतो की आपली प्लेइंग 13 लिस्ट आमच्यापर्यंत आपण पोचवायची आहे. तर धावसंख्या झालेली आहे ती 22, तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही बघताय 12 चेंडू 24 धावा 22 धावा, प्रत्यक्ष मागच्या वेळेला 18 आस्किंग रन रेट होतं, आता 22. एक प्रश्नचिन्ह मनात येत आहे माझ्या की मंगेश वैती नंबर 1 आले, शशी आणि रोहित शर्मा खेळतोय तो 62 नाबादवर. अजूनही 44 हवे आहेत 12 चेंडूमध्ये, षटकामागे 22 धावांची गरज आहे मैदानावर रोहित इलेवन या संघाला. गेली कित्येक वर्ष हा संघ याच नावाने खेळतोय, अशोक पाटील यांचा संघ. चला वेळ घेऊ नका, लगेचच क्षेत्रक्षण सजवायचं आहे, पंच बघा तुम्हाला सूचना देत आहेत VK प्रतिष्ठान, फास्ट खेळायचं आहे. ही सूचना मी सातत्याने देतो होतो, परंतु एका गोष्टीचा उल्लेख मी असा करीन सर, कालच्या दिवसामध्ये 40+ सामने झाले, प्रत्येक संघाचं मी कौतुक यासाठी केलं की 6 वाजता 9 सामने कव्हर झाले होते. एक्स्ट्राऑर्डिनरी लिजंड क्रिकेटर्स आहेत, मास्टर्स खेळले खाल, 23 मिनिटं मागे चाललो आहे, लक्षात राहू द्या. थोडा फास्ट खेळा, संध्याकाळी नाही तर अडचण होईल आपल्याला, सगळे सामने संपवणं बंधनकारक आहे. त्यामुळे इट इज अ रिक्वेस्ट टू ऑल द कॅप्टन, 25 मिनिटं दिले तुम्हाला 5 षटकांसाठी, त्या मर्यादामध्येच आचारसंहितेच्या मर्यादामध्ये गोलंदाजी करा. अंगद पाटील येत आहेत गोलंदाजी मार्गवर. 12:54 सामना सुरू झाला आहे मैदानावर, राजदीप मला ही सूचना देत आहेत 12 चेंडूंनी अजूनही 44 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. ऑलमोस्ट 20 मिनिटं तुम्ही घेतलीत 3 षटकांसाठी. चेंडू समोर केले, स्टँड अँड डिस्पॅच, गुड शॉट, आक्रमक फटका, सीमारेषा बाहेर षटकार. लखन सकट ही स्पेशालिटी त्याच्या खेळाडूची, जागरणच केले, ऑन द राईटचा फटका, समोर डिस्पॅच केला स्क्रीनच्या समोर आणि षटकार वसूल करत असताना 6 धाव्याने धावसंख्या वेगाने पुढे सरकवतोय तो 28 धावसंख्येवर. ओव्हरपिच डिलिव्हरी, अंगद पाटील आले गोलंदाजी मार्गवर. 11 चेंडूंनी अजूनही 38 धावांची गरज आहे मैदानावर ती रोहित इलेवन या संघाला.
हा चेंडू बघायचे उंच तर गेलाय क्षेत्रशक तिथे डी बाउंड्री रिजन मध्ये जज करतोय षटकाराचं उत्तर ताबडतोब पुढच्या चेंडूवर क्विक रिप्लाय देत असताना अंगद पाटीलने दिलाय आणि बाद होते फलंदाज तो मैदानावर चौथा रोहित इलेवन या संघाचा. Very good captainship from Ajit Mohite. Once again, ज्या ज्या वेळेला फलंदाज आक्रमण करतायत त्या त्यावेळेला आपण बघतोय कमबॅक करतायत त्यांचे गोलंदाज. अभिनंदन करायला एवढे लांब धावत गेले त्या फिल्डरचं, कारण त्यांना माहिती आहे की हा खेळाडू जर राहिला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी, 38 धावा पाहिजेत. संदीप पाटील स्टँडमध्ये प्रेक्षक त्या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना सामना बघायचा आहे. आता 10 चेंडूमध्ये 38 धावा करून फलंदाजी करणारा संघ विजयी होतोय का क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयी होतोय. 10 चेंडूने 38 धावांची गरज. ऑन साईडला पुल केलाय क्षेत्रशक, पुन्हा तोच खेळाडू चेंडूच्या खाली आणि अजून एक धक्का लागलाय. गुडलेनचा वापर केला, चेंडूला मात्र थोडासा बाउन्स दिला आणि तिथे मात्र ट्रॅप रचला होता आणि फलंदाज बाद होते. तर अजून एक मैदानावर मनीष सिंग. हॉन हॅट्रिक अंगद पाडल. तर आत्ता अमोल उतरतायत म्हणून तो मी प्रश्न विचारला. इज अ मॅग्निफिसंट ओपनर. जर मी कॅप्टन असतो तर मी अमोल मात्रे आणि शशिकांत कर्णला ओपनिंगला पाठवलं असतं, मंगेश वैतीला मिडल ऑर्डरमध्ये ठेवला असता. इज अ अटॅकिंग प्लेअर, कारण हे दोघेही प्लेसमेंटमध्ये क्लासिक आहेत. 7-12 2-2 धावा 7 चेंडू झाले तरी 12 धावा येतात. एक काळ गाजवला आहे याच कल्याण डबीचे अमित गुलतकर, जितेंद्र देवरुखकर एक काळ ज्यांनी गाजवला त्याच पद्धतीने अमोल मात्रे लिजंड क्रिकेटर मॅन फ्रॉम विक्रोली. धावसंख्या आहे आपण बघतोय या ठिकाणी झाली आहे ती 28. 5 गडी बाद निम्मा संघ परतलाय. 9 चेंडू 38 धावा त्यावेळेला अमोल उतरतोय. स्ट्राइकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन महेश जाधव आणि नाशा गेला स्वतः. आता तर अमोल मात्रे 5 गडी बाद धावसंख्या धाव फरकावर माफक आहे 28 धावा. ऑन हॅट्रिक चेंडू होता, गुड बॉलिंग, आउट स्विंग होतोय, चांगला पिचिंग पाहायला मिळते. गुडलेनचा वापर केला, तुम्ही मात्र चेंडूला आउट स्विंग करत असताना डॉमिनेट केलंय मैदानावर स्ट्राइकिंग गेला महेश जाधव. इट्स अ क्लासिक बॉलर. काय रिलीज केलंय, अँगलसुद्धा केलंय, ब्युटिफुल डिलिव्हरी, उज्ज्वल आहे भविष्य. अंगद अशीच गोलंदाजी करतात, 100% अंगद बघायला मिळतोय. ब्युटिफुल बॉलिंग. ओ द विकेट अंगद. ओ गुड बॉलिंग, ॲक्शन रिप्ले. पण चेंडू थोडासा आखूट ठेवला होता. पंचांकडे अजूनही अपील करतायत. पंच आता मैदानाच्या आतमध्ये एकत्र येत आहेत, एकमेकांशी रिकन्साइल करतायत, चर्चा करतायत की नक्की चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन किंवा बॅटची आतलीकडे घेऊन गेला आहे की नाही, आवाज तुम्हाला आला आहे की नाही, या गोष्टी कन्फर्म करतायत निरंजन सावंत मुन्ना पाटा यांच्याशी. अँड नॉट आउट, राईट डिसिजन. कारण या गोष्टी होणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही खेळाडूवर या गोष्टींची चर्चा इथे सुरू होती. व तो आवाज जो आहे तो कधी कधी समोरच्या पंचांना कम्युनिकेट होतो की नाही ते कन्फर्म करायला गेले. दर वॉज अ व्हॉइस, इट वॉज अ कनेक्शन आहे का नाही. कारण चेंडू बॉडी लाईन टाकतायत, अँगलसुद्धा करतायत. गुड डिसिशन. सामना आता खूप लांब गेला आहे, 7 चेंडू 38 धावा. सर 2 चेंडू महेश स्ट्राइकिंग गेला. चेंडू हलक्या हाताने खेळलेत, अपेश खेळलेत, थोडासा लांब आहे चेंडू. लास्ट मोमेंटला फटका चेक केला, एकदा कंप्लीट केली आणि सामना आता मात्र पूर्णपणे झुकणार आहे. तो म्हणजेच विक्रांत केणे प्रतिष्ठान या संघाच्या बाजूने, कारण आता मात्र गरज आहे ती 6 चेंडू आणि 37 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. मागची 2 षटकं जर 3 षटकं जर आपण पाहिली तर सुलतान खानचं पहिलं षटक 8 धावा, त्यानंतर आपण फरमान शेखचं 5 धावांचं षटक पाहिलं. पुन्हा त्या सुलतान आले, 2 षटकांचा कोटा पूर्ण केला, धावा खर्च केला त्या 17, 2 गडी बाद केले. हा इम्पॅक्ट पडला इथे मात्र गोलंदाजीतून, तो म्हणजे विके प्रतिष्ठानचा. नाही म्हणून मी म्हणलं मॅग्निफिसंट कॅप्टनशिप फ्रॉम अजित मोहिते. इज अ सक्सेसफुल कॅप्टन, खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. कुठलाही गोलंदाजांनी डबल फिगरमध्ये धावा दिलेले नाहीत एका षटकात. दस इज समथिंग, दॅट इज समथिंग सरप्राइझिंग आणि खूप चांगलं, कारण मागचे चॅम्पियन आहेत, त्यांना हे मैदानाचा कोपरा आणि कोपरा माहिती आहे. खूप प्रोफेशनल ॲटिट्यूड देऊन आधी चांगली फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या समोरच्या संघांना दिलेत, आता दबाव वाढवत आहेत फिल्डिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून इकॉनॉमिकल टाकत असताना, जेणेकरून तो प्रेशर आता तुम्ही बघताय लास्ट ओव्हर आहे आणि 36 धावांची गरज आहे. यू नीड 6 सिक्सर्स. अमोल मात्रे स्ट्राईकवर आणि बघायचं आता अमोल आणि त्यांचे सहकारी काय परफॉर्मन्स दाखवत आहेत मैदानावर हा सामना जिंकून देण्यासाठी.
तर जॉलीपीटरचे मालक सन्मान्य शंकरजी रांगणारी, अध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय सिंधी समाज एज, फलंदाज बाद, अजून एक फलंदाज बाद, सहावा गडी बाद, मागचे तिन्ही सीझन जर पाहिलं तर अजित मोहितेने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. परिपक्वता येते, मॅच्युरिटी येते, अनुभव चूक चांगला मिळतोय आणि सतीश डोळीचं स्वप्न पूर्ण करतोय तो. ते आपण व्यासपीठ सन्मान करूया. मी लक्ष्मण चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते ते आपण सन्मान इथे संपन्न करायचे आहेत. अध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय सिंधी समाज शंकर नागराणी साहेब इथे उपस्थित आहेत, यांचा इथे सन्मान केला जाईल. काशिनाथ दत्ता पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करायचा आहे. शंकर नागराणी यांचा संघ सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळतो, जॉली इलेव्हन, जॉली पेंटर्सचे मालकसुद्धा आहेत. त्यांचा सन्मान व्यासपीठ आम्ही ते करत आहोत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत राजेंद्र मोरवाणीसुद्धा आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय सिंधी समाज. आपणसुद्धा विनंती करतो आपणसुद्धा या. राजेंद्र मोरवाणी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. तुषार रणदिवे आहेत गोलंदाज या षटकात. दांडगाड संघ तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर. विक्रांकणी प्रतिष्ठान छाप सोडते गतवर्षी जी. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू समोर खेळलेत आणि इथे मिळेल ती फक्त एकच धाव. फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये नवीन ते समीर. समीरच्या बॅटमध्ये एक धाव, स्ट्राईक एंडला अमोल म्हात्रे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं आहे कारण 31 धावा फक्त अंकी झाले धावफलकावर. ऑनसाईडला प्लेस केलं आहे वायडिश लॉंगॉनला. क्षेत्रक्षक चेंडू चेडू कवर करेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. तीन चेंडू 34 धावांची गरज. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू ओव्हर पिच होता, भरपूर उंच गेला आहे, मिस टाईम झाला स्ट्रोक. बघायचं आहे तीन खंडूच्या मध्ये चेंडू लँड होतोय. कुठल्या प्रकारचं इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अजिबात होत नाही आहे कारण सामना खूप दूर गेला आहे. 33 धावा धावफलकावर सागड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक शेवटचं, पाचवं मार्गस्थ असताना. तुषार बॅकफुटला गेले, इनसाईड आउट, कवर ड्राईव्ह, खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्रक्षक तिथे आहे, डीपमध्ये चेंडू कवर करते तोपर्यंत. एकही धाव घेतलेली नाही आहे अमोल म्हात्रे यांनी. क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे पुढच्या सामन्यामध्ये कारण भरपूर उशीर झाला आहे, भरपूर लेट झाला आहे. आर एन इलेव्हन क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या कॅप्टन. आणि विजय जाधव जे या संघामध्ये यशरक्षकची भूमिका येत आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण जरा फास्ट खेळायचं आहे पूर्ण संघाला घेऊन. ऑल द बेस्ट. वासू कलवाणी सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. वासू कलवाणी यांचा सन्मान इथे केला जातोय व्यासपीठावर. लक्ष्मण चौधरी यांच्या शुभ असते.